पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ महापौर कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आलाय. त्याअंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक 18 येथील पाण्याची टाकी ते साईनगर गणेश मंदिर रस्त्यापर्यंत पुनर्पुष्टीकरण करणे, तसेच सर्वे क्रमांक 746-10 पासून सर्वे क्रमांक 744 पर्यंत रस्ता तयार करणे या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत आणि सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या वतीने विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत, त्यामुळे नागरिकांच्या सुखसुविधांमध्ये भर पडत आहे. त्याअंतर्गत सोमवारी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी सभापती प्रकाश पिनीदार, नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकित काजी, हेमलता म्हात्रे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, शहर अभियंता संजय कटेकर, श्री साळुंके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पाण्याची टाकी ते साईनगर मंदिर रस्ता पुनर्पुष्टीकरण करण्याच्या कामाला अंदाजे 69,96,891 रुपये, तर सर्वे क्रमांक 746-10 पासून सर्वे क्रमांक 747 पर्यंत रस्ता तयार करण्याचा खर्च 88,82,401 रुपये आहे. ही दोन्ही विकास कामे स्वस्तिक इन्फ्रॉलॉजिक या कंपनीला देण्यात आली आहे.